चार षटकांचं पूर्वार्ध चार षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं महासंग्रामी नाटक महासंग्रामी युद्ध आणि महासंग्रामी झुंज जी मात्र आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते। ती म्हटलं जातं की बंद है हम उसके हम पे किसका जोर उम्मीदों के सूरज निकले चारोर इरादे है फौलादी उम्मीद है हरकदम अपनी किस्मत लिखने आज चल पड़े हम सलामीचे दोन्ही फलंदाज आपण पाहू शकतो आपल्या स्वतःची किस्मत आजमावायला आणि आपल्या संघाची किस्मत जी मात्र लिहायला आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला स्ट्रायकर एंड वरती असतील सचिन देसले नॉन स्ट्रायकर एंड वरती नरेश चौधरी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो वैभव गायकर जुमात्र आपण पाहतोय आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील पहिलं मेंडिटरी पॉवर प्लेचं षडक घेऊन तयार अल्पेश जी गायकवाड सर जे मात्र आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं देखील वेलकम तर सोबतच संपूर्ण जीटीसी लाइव ची टीम जी मात्र आमच्या सोबत जोडली गेली त्यांचं देखील करूया वेलकम आणि जेपी पॅनलचं देखील करूया वेलकम। इथून मात्र आपण पाहू शकतो पंचांचा हिरवा कंदील जो मात्र येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम शो दी गुड गेम। पहिला चेंडू अप्रतिम फटका पाहायला मिळतो चेंडू सरळ निघून चाललाय फाइन लेग सीमारेषेच्या पलीकडे चार साठी असेला दर्जेदार चौकार। अनघा इलेवन कोलम त्यासोबतच आई एकवीर आपटीबी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे विवेक जो मात्र आपण पाहू शकतो शेवटचा पुकार असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची यानंतर मात्र पुकार केला जाणार नाही लॉटचा कार्यक्रम जो मात्र केला जाईल या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची। आपटीबी टीम कॅप्टन त्वरित यायचे सचिन आपण असाल तर त्वरित या गोलंदाज तयार यावेळेस अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न अंधाधुंदी फटकेबाजी होते यावेळेला इट्स माय कॅच एंड आई एम श्योरली टेक इट असं म्हणत असताना फलंदाज होतोय बाद झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला लागतोय विकेटचं पतन सचिन देसले बॅक टू द तर आपण ड्रॉ करतोय बघा पाच चिट्ट्या आहेत आणि पाचे चिट्ट्यांवरती नक्कीच संघांची नावं आहेत एका चिट्टीवरती आहे विजयी संघ पहिली चिट्टी नक्कीच ज्या संघाचं नाव असेल त्या संघाला बाय आहे बघूया कोणत्या टीमला बाय मिळते यस निंबवली संघाला बाय मिळते अभिनंदन उमेश केने आणि बघूया पहिला सामना असेल दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना कोणत्या दोन संघांमध्ये असेल दोन चिट्ट्या काढायचे आहेत आणि दुसऱ्या फेरी मधील पहिला सामना आपटीबी आणि त्यांना फाइट करेल विजयी संघ या दोन संघांमध्ये असेल पहिला सामना आणि दुसरा सामना असेल कोलम विपक्ष पावशेपाडा। ओटोकॉम बॉक्स प्रथम चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो इनफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण विशूच्या माध्यमातून पाहायला मिळालं शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये खेळाडू तैनात होता चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली संघासाठी नक्कीच काही धावा वाचवण्यामध्ये यश मिळालं अगदी म्हटलं जातं की असफलता भी एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई वो देखो पर को और फिर सुधार करो यू ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी मस्कर टीमला करावी लागेल चौकारानंतर विकेट ची मात्र गेली होती यावेळेला आपण पाहिलं चेंडू पडला थोड्याशा प्रमाणामध्ये वळण घेतलं होतं तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सहा धावा स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो रन मशीन ऑफ मस्कर टीम कल्पेश कोर आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल जो मात्र नरेश चौधरी गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव गायकर आपल्याला पाहायला मिळेल चार षटकांचं पूर्वार्ध चार षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं महासंग्रामी नाटक महासंग्रामी युद्ध आणि महासंग्रामी झुंज जी मात्र आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते याची देही याची डोहळा अशी स्पर्धा यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न कॅचची संधी होती पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ असं समीकरण इथे उद्ध्वस्त होते म्हणतात ना देव देता आणि कर्म नेतं असं काहीस पाहायला मिळते इथे नशीब जी मात्र साथ देत असताना मस्कर टीमची
वरपगावचे उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय सागरदादा भोईर साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल मस्कर टीम साठी तीन चेंडू तीन षटकार अर्थात षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार आहे, पहिला चेंडू चौकार त्यानंतर विकेट आणि त्यानंतर तीन सिंगल जे मात्र पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, शेवटचा चेंडू या षटकातील, यावेळी चांगला फटका पाहतो इनफील्डला, बेदून चेंडू चाललाय कवर रीजन मध्ये, एक धाव कंप्लीट झाली आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं अशा रीतीने आपण पाहू शकतो। षटक क्रमांक पहिला समाप्त, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा 8 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर। टीम गावदेवी मस्क, चांगला असा कॉन्टेस्ट जो मात्र दोन्ही टीम मध्ये आपण पाहू शकतो। एकीकडे टिटवा विभागातील दादा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी, दुसरीकडे आपण पाहू शकतो कल्याण ग्रामीण विभागातील एक दादा संघ अर्थात गावदेवी मस्क संघ। वाघा समोर ढाण्या वाघ, शेर के सामने सव्वा शेर, असा कॉन्टेस्ट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि अशा रीतीने आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं होतं, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज तयार होतोय आपल्या स्पेल मधील पहिलं आणि सांगी कोट्यातील दुसरं षट घेऊन तयार निलेश कायकर आपल्याला पाहायला मिळेल। अगदी पाहू आपण तिसरा षटक, कदाचित विश्वास केने जो मात्र टाकू शकतो आणि त्यानंतर सतीश गायकर जो मात्र चौथे षटक, अशी प्रॉपर फॉर्मेशन जी मात्र गोलंदाजी जी आपल्याला सातत्याने कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते। अगदी बघायचे की तिसरा आणि चौथे षटक जो प्रॉपर गोलंदाज ज्या क्रमाने टाकतो तोच क्रम जो मात्र इथे निभावला जाईल का पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो। प्रमुख पंच जे पवार सर मॅन फ्रॉम वरप त्यांच्या सोबतच शहापूर की आनबान शान मुन्ना पठाण सर आपल्याला स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आणि त्यासोबतच मॅन फ्रॉम बदलापूर आपल्याला पाहायला मिळतील केपी उर्फ कुणाल पिनकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय, चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल, एकदा कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय। पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये एक सिंगल जी मात्र कंप्लीट होते, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9 आकड्यावरती म्हटलं जातं 12 पाऊंड पाठ फिरवणं गरजेचं आहे, अंतरून पाऊंड पाय पसरणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे चेंडूच्या मॅरिट प्रमाणे फटकेबाजी होणं देखील तितकंच गरजेचं आहे। चांगला चेंडू असेल सन्मान द्या, परंतु खराब चेंडू असेल खरपूस समाचार तुम्हाला घेणं गरजेचं आहे। यावेळेला आपण पाहू शकतो आउटसाइड ची मात्र पिचिंग झाली होती आउटसाइड ऑफ स्टम्प अवे फ्रॉम दी बॉडी, पंचाचे दोन्ही आज समांतर धावा मिळतील अवांतर, अवांतरची एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल पहिला माइलस्टोन जो मात्र कुठल्याही टीमचा असतो दुहेरी अंकामध्ये प्रवेश करणं आणि तो मात्र कंप्लीट होतोय। विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक जो मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल 10 रन ऑन दी स्कोरबोर्ड। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ, पहिल्या फेरीतील पाचवा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मोठा फटका आपण पाहू शकतो, लांबी कमी उंची जास्त, क्षेत्ररक्षक येतोय खाली काव कॉर्नर रिजन मध्ये, चांगला झेल जो मात्र टिपला जातोय, हाताचा पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये समावून घेतलाय, चेंडूला फलंदाज होतोय बाद, कल्पेश कोरला परता लागतोय टुवर्ड्स द पवेलियन आणि झटका क्रमांक लागत असताना दुसरा गावदेवी मस्कळ या टीमला विकेटचं पतन। संगीत आपल्याला पाहायला मिळतोय तुषारजी मडके सरांच्या माध्यमातून, त्यांचं देखील विशेष असं कौतुक करूया। मॅन फ्रॉम मडके पाडा सातत्याने मुरबाड विभागामध्ये कुठलीही स्पर्धा असू दे पहिली पसंती जी मात्र डीजेची आपल्याला पाहायला मिळते तुषारजी मडके सर आणि त्यांच्याच माध्यमातून सूर्यकसं संगीत जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळेल, संघाचा तारणहार म्हणून त्याची ओळख आहे आणि म्हटलं जातं आपला एका तेव्हाच दाखवा ज्यावेळेस समोरचा बादशाह तुम्हाला दाखवेल आणि त्याच प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते विचार केलं तर निलेश गायकर, चला मलिंगा देखील म्हटलं जातं
टिटवा विभागातील मलिंगा म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याच्या समोर जर बॅटिंग करायची असेल ना चांगली तर नक्कीच विशाल बोईरला उतरावं लागत होतं आणि तेच उतरत असताना आपण पाहतोय फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न झाला होता चेंडू पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये उसळी घेतली खांद्याचा वापर चेंडूवरती झाला होता गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर मात्र बॅट फिरली होती अगदी डॉट चेंडूची समाप्ती होते दोसंख्य धावफलकावरती स्थिर आणि स्थगित मात्र आपण पाहू शकतो यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळतो चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम झेल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये टिपली जात असताना आपण पाहतोय आणि अशा रीतीने वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतो बाद झटका क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन यानंतर मात्र होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहू शकतो तर धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळेल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो भन्नाट वेग जो मात्र आपण पाहिला अगदी वेगाचं भय काय असतं जे मात्र या चेंडूवरती दाखवण्यात आलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत कोर ऍट नंबर 5 आपण पाहू शकतो बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू आहे म्हणतात ना की कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा तुम्हारा तो वक्त आया था और हमारा तो दौर आएगा अगदी त्या प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे यावेळेला झेल जो मात्र सुटलाय आणि फेकी देखील खराब आपल्याला पाहायला मिळाली सातत्याने खराब फेकी जी मात्र आपण पाहू शकतो आणि यावेळेला आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद धावपाच्या स्वरूपामध्ये कम्युनिकेशन मध्ये एरर आपल्याला पाहायला मिळाला म्हणतात ना आम्ही तो अपनोने लुटा गेरो में कहा दमता और अपनी कष्टी वाड उभी जहा पे पाणी कमता फलंदाज होतोय बाद नरेश चौधरीला परताय लागतोय टुवर्ड्स द पवेलियन झटका क्रमांक चौथा लागत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन शक्यता होती झेल जी मात्र सुटली होती त्यानंतर फेकी खराब झाली होती लॉंग ऑन रिजन मध्ये आपण पाहिलं जी मात्र बॅकिंग झाली होती त्यानंतर पुन्हा फेकी खराब झाली होती परंतु कीपरच्या मागे बॅकिंग चांगली झाली आणि धावपाच्या स्वरूपामध्ये विकेट झालं परंतु म्हणतात ना पस्तावे से क्या हुए जब चिडिया चुक गई खेत त्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळाली जिथे एकही धाव जी मात्र कंप्लीट व्हायला पाहिजे नव्हती तिथे मात्र दोन धाव कंप्लीट झाले त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं धावफलकावरती षट क्रमांक दुसरं समाप्त झाल्यानंतर 13 आपल्याला पाहायला मिळेल 7.50 सरासरी जी मात्र गाठली जाते गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विश्वास केने आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन दिनेश बगळे आपल्याला पाहायला मिळेल ऍट नंबर 6 जो मात्र खेळाडूवाला लेफ्ट हँडेड बॅटर आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर म्हटलं तर अतिशय रेअर आणि तितकीच घातक अशी कम्युनिटी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा अप्रतिम अशी स्कोरची भूमिका आपण पाहतोय अल्पेश गायकवाड सरांच्या माध्यमातून अप्रतिम अशी स्कोरची भूमिका 134 दिवस नॉनस्टॉप स्कोरिंग जी मात्र या वर्षी ते करतायत यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं दोन धावा ज्या मात्र एकवटल्या गेल्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 15 आकड्यावरती 15 रन ऑन द स्कोरबोर्ड
पंद्रह धाव धावफलकावरती आपण पाहतोय षट क्रमांक तीसरा मार्गस्थ विश्वास केने च्या माध्यमातून गोलंदाज तैयार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सायने चेंडू घासत पुसत चाटत जो मात्र चाललाय वाडीश लॉंग ऑन रिजन मध्ये तोपर्यंत सिंगल वरती समाधान मानावं लागतंय सिंगलला प्राधान्य जो मात्र दिला जातोय अगदी ज्या वेळेला तुमच्याकडून चौकार षटकार लागत असेल सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे अन्यथा ज्याप्रमाणे वाळू हातातून सटकते त्याप्रमाणे मॅच देखील तुमच्या हातातून कधी सटकेल ते तुम्हाला देखील कळणार नाही ज्या वेळेस तुम्ही डॉट चेंडू जे मात्र आपण पाहतो खेळत असतं त्यावेळेला प्रेशर जो मात्र तुमच्यावरती बिल्डअप होत असतो त्याला कुठेतरी प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका खेळायला लागतो आणि ज्या वेळेस मोठा फटका खेळता त्यावेळेला दुहेरी तलवार जी मात्र तुमच्या चेहऱ्यावरती लटकत असते एकतर चौकार षटकार लागतात अन्यथा कॅचची संधी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे डॉट पर्सेंटेज जी मात्र कमी असतील तर नक्कीच तुमच्यावरती प्रेशर जो मात्र कमी येऊ शकतो सिंगल डबलला प्राधान्य देखील देणं तितकंच महत्त्वाचं या बेस चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु लाईन जी मात्र खराब होती मुन्ना पठाण सर सांगत असताना इट्स व्हाइट बॉल व्हाइटची एकदाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती आतापर्यंत विचार केला तर 22 वाईड जे मात्र या टूर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम असं स्कोरर जे मात्र आपण पाहू शकतो अल्पेजी गायकवाड सर अल्पेजी गायकवाड सरांचा विचार केला पहिल्यांदा ओळख जी मात्र धागावला झाली होती कुणाल पेनकर सर असतील त्यांच्यासोबत देखील पहिल्यांदा ओळख धागावलाच झाली होती मुन्ना पठाण सर असतील त्यांच्या समवेत जय पवार सर असतील भूपेश सर असतील सर्वांचीच ओळख जी मात्र धागावला झाली होती यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न कॅचची संधी होती अप्रतिम झेल फॉलो थ्रू मध्ये पकडली जाते समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ विकेट क्रमांक पाचवी आणि आरती टीम टुवर्ड्स द पवेलियन झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाचवा दरम्यान आपण पाहू शकतो मारळ गावातील उद्योजक आणि समाजसेवक महेंद्र जगताप उर्फ पेरू यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील वेलकम विनंती असेल पेरू दादा व्यासपीठावरती यायचंय अप्रतिम असं व्यक्तिमत्व पेरू दादाचं यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु चुकीची लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळेल अगदी वेग भन्नाट आहे परंतु त्यासोबतच तुमच्याकडे टप्पा देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे अगदी तुमच्याकडे प्लॅन असेल ते इम्पॉर्टंट नाहीये एक्झिक्युशन तुम्ही कसे करता ते इम्पॉर्टंट आहे प्लॅन आणि एक्झिक्युशन यांचं संगम जो मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळते विश्वासांच्या माध्यमातून या वेळेस अजून एक अप्रतिम असं चेंडू या वेळेला डॉट चेंडूची होईल समाप्ती सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप जी मात्र लेंथ आणि लाईन इथे पिक केली जात असताना आपल्याला पाहायला मिळेल सातत्याने पहिल्या चेंडूवरती दोन त्यानंतर एक त्यानंतर वाईड त्यानंतर विकेट त्यानंतर वाईड आणि त्यानंतर आपण पाहिलं डॉट स्टील टू टू दोन चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकातील आपण पाहू शकतो षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ यावेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ट्रॅव्हल होईल दोन धावा कंप्लीट होतील टीमची टोटल दोनच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 20 आकड्यावरती 20 रन ऑन द स्कोरबोर्ड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी ऑन द बॅटिंग मार्क वी कॅन सी बॅटर बंटी भोईर ऑन द नॉन स्ट्रायकर एंड दिनेश बगळे अँड ऑन द बॉलिंग मार्क वी कॅन सी बॉलर विश्वास केने यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होलचा वेग घेतलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक तिसरा जो मात्र समाप्त झालाय
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 6.76 च्या सरासरीने. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा 20 रन ऑन द स्कोरबोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट विथ द रन रेट ऑफ 6.67 आफ्टर 3 ओव्हर्स. टीम गावदेवी मस्क पूर्ण प्रकारे बॅकफुटला, जो मात्र हा संघ आपण पाहू शकतो. अगदी म्हटलं जातं की कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, गाडी सुटायला आणि धावींसाठी धावधाव करण्यात, धावींसाठी पळापळ करण्यात आणि धावींसाठी मेहनत करण्यात आणि विकेटचं पतन होण्यामध्ये एकच वेळ जी मात्र गावदेवी मस्कळ या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथून संघर्ष जो मात्र करावा लागेल. अगदी म्हटलं जातं की रख हौसला वो तो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चल कर समंदर भी आएगा, यु थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. अगदी त्याचप्रमाणे कामगिरी जी मात्र करावी लागणार आहे. या आधी काय झालं, तीन षटकांमध्ये याला प्राधान्य न देता यानंतर काय होणार आहे याला प्राधान्य द्यावं लागेल. अगदी गावातून 11 खेळाडू जे मात्र निवडले गेलेत आणि त्या 11 खेळाडूंमध्ये माझा समावेश काय आणि बॅटर जो मात्र पाहिजे होता आणि त्याच्यासाठी मला का पाठवलंय टीमने हे देखील दाखवावं लागणार आहे. जे मात्र बॅटरला स्ट्रायकर एंड वरती दिनेश आपण पाहतोय, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती बंटी. थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल. चला स्पीडअप करायचं. यावेळेस बाउन्सर चेंडू जो मात्र आपण पाहिला, पंचांनी नो चेंडू जो मात्र घोषित केलाय, ओव्हर स्टेपचा नो चेंडू जो मात्र आपण पाहतोय आणि त्यासोबतच 140 ओव्हर जो मात्र कॉल दिला गेलाय. पण त्यात उघडा डोळे पहा, नीट पुढचा चेंडू जो मात्र असेल फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. फ्री हिटच्या चेंडू वरती किती फटके बाजी होईल हे देखील पाहणं महत्वाचं. 21 धावा धावफलका वरती. तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केली गेलेली आपण पाहू शकतो. तर सुवर्ण संधी जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल बॅटरांसाठी असेल. तीन चेंडू आणि तीन षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचाची मागणी आपण पाहू शकतो बाउन्सर साठी केला गेला. कुणालजी पिनकर सर जी मात्र इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुवर्ण संधी जी मात्र गावदेवी मस्क या टीम साठी असेल. स्वर्गीय रवी भोईर बिर्जा ग्रुप वरप यांच्या माध्यमातून तीन चेंडू तीन षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि समालोचकांसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नो चेंडू असेल, सलग दोन नो चेंडू जी मात्र आपण पाहू शकतो. गोलंदाजी ट्रॅक वरती सुचित जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल, क्षेत्ररक्षक येईल, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावीचा प्रयत्न होता आणि फलंदाज होतो बाद. झटका क्रमांक 6 लागत असताना
चेंडू तीन षटकार मारले तो 2000 रुपये कैश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल। नो बॉल होता त्यानंतर मात्र आपण पाहायला एकदा कंप्लीट झाली होती आणि त्यानंतर धावबाजच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन जे मात्र झालं होतं। चांगला चेंडू आपण पाहतोय उडल्यांवरती चेंडू पडतोय आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त बाउंस जो मात्र मिळत असताना प्रदान जो मात्र करतोय सुंदर ग्रुप आपण पाहतोय रोशन भुई यांच्या माध्यमातून तीन चेंडू तीन षटकार साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आपण पाहू शकतो एक चोटी धाव जी मात्र कंप्लीट झाली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली 24 आकड्यावरती। रुपेशजी गायकर साहेबांच्या माध्यमातून देखील सुवर्ण संधी असेल तीन चेंडू तीन विकेट कंप्लीट केले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज ची मात्र असेल गोलंदाजासाठी। यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय एक धावजी मात्र कंप्लीट होईल। शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय। पूर्ण एनालाइज करायचं झालं तर कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग ची मात्र आपण पाहिली सातत्याने मैदानाचा कुठलाही भाग असू दे त्यांच्या माध्यमातून प्रॉपर एफर्ट जो मात्र आपण पाहिला। फुल टॉस चेंडू होता ब्रेड एंड बटरची संधी होती संधीचं सोनं जी मात्र होत नाहीये एक धाव कंप्लीट होईल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय। सातत्याने सिंगल डबलचा खेळ जो मात्र या इनिंग मध्ये आपण पाहू शकतो अजूनही एक चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक पहिल्या चेंडू वरती चौकार आला होता सचिन देसले यांच्या माध्यमातून दिल स्कूपचा अप्रतिम फटका पाहायला मिळाला होता। थर्ड मॅन रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता चौकारासाठी परंतु त्यानंतर आपण पाहिला 22 चेंडूंमध्ये एकही चौकार जो मात्र अजूनही लागला नाहीये संघर्ष पाहायला मिळतोय। यावेळेस पुन्हा फुल टॉस चेंडू होता फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करणार नॉन स्ट्राइकर वरती फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो चार षटकांचं वाजवी खेळ समाप्त। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळेल आणि 28 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये 7.00 ची सरासरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये गाठावी लागणार आहे 24 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो जी मात्र असेल कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या टीमला विनंती असेल थोडस करायचं स्पीडअप। टीमसाठी देखील सुवर्ण संधी असेल बच्चा ग्रुप यांच्या माध्यमातून तीन चेंडू आणि तीन षटकार मारले तर नक्कीच आपण पाहू शकतो 2000 रुपयाचं कॅश प्राइज जी मात्र असेल। दरम्यान आपण पाहू शकतो आयरे साहेब आणि सन्माननीय गुगे साहेब यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील वेलकम करूया। तर सुंदर ग्रुप वरप रोशन भोईर यांच्या माध्यमातून तीन चेंडू तीन षटकारासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल त्यासोबतच बच्चा ग्रुप 992
यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडूतून षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। 24 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष, प्रति षटकामागे 7.00 ची सरासरी जी मात्र गाठावी लागणार आहे। आणि ज्या वेळेला खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, मी थांबतोय, तुम्ही थांबू नका। चला मॅच सुरू करायची विनंती असेल कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी टीमला। सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि ज्या वेळेला खेळाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणून ज्यांची ओळख आहे सुनीलजी शेळके सरांना, जे मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये धन्यवाद। प्रथम यानंतरच्या सामन्यांमध्ये ज्या ज्या वेळेस नाणेफेक संपन्न होईल त्यावेळेस दोन्ही कर्णधारांना सूचना असेल तुम्हाला चेंडूची निवड तेव्हाच करायची आहे आणि त्या चेंडूवर खरं तर तुमच्या संघाचं नाव अथवा तुमचं सिग्नेचर तिथे फुट ऑन करायचं आहे। 27 धावा धावपळकर 28 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे। या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये कोंढेरी या संघाला या अगोदर गावदेवी मस्कळ संघाचा डाव आपण अनुभवला, जिकडे धावपळकर निर्धारित 4 षटकांमध्ये धावा आलेले आहेत 27। 28 लक्ष तितकं मोठं नाही परंतु रात्रीच्या क्रिकेटमध्ये प्रकाश झोतातील क्रिकेटमध्ये हे लक्ष कधी कधी त्रासदायक ठरू शकतं। पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल गावदेवी मस्कळ संघाच्या गोलंदाजांना। रोहित गायकर यांच्या वतीने सतीश गायकर यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे। सुंदर ग्रुप वरप रोशन भोईर यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे। ज्यांना कोणाला कॅश प्राइज द्यायची असतील त्यांनी डावाच्या सुरुवातीलाच अनाउन्समेंट करून घ्या, अदरवाईज इन बिटवीन त्या गोष्टीमुळे इंटरप्शन नको। सामन्याला सुरुवात 28 धावांची गरज आहे। पहिलाच फटका दरम्यान आपण पाहिला तर बॅटच्या अग्रभागी चेंडू लागला, बॅक ऑफ द विकेट बिहाइंड ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक उपस्थित होते शॉर्ट थर्डमॅन रिजनला चेंडू अडवला। बिरजा बच्चा ग्रुप ओरप यांच्या वतीने 3 षटकार मारल्यास 2000 रुपयांचं कॅश प्राइज। अजूनही कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर माझ्या बरोबर संपर्क साधा। हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये। या बेस अतिरिक्त उसळी खरं तर आउटफील्डला हिट झाल्यानंतर चेंडूने घेतली होती परंतु वेग कमी होता त्यामुळे क्षेत्ररक्षक बचावले असं म्हणायला हरकत नाही। चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाचं। अल्टिमेटली आपल्या संघासाठी 2 धावा इकडे त्याने सेव्ह केलेले आहेत। 2 चेंडूंचा केस संपलाय, 2 धावा धावपळकर जोडले गेलेले आहेत। 28 लक्ष 7.00 ची धावगती गाठायचंय। हा सामना जिंकण्यासाठी 12:11 या दुसऱ्या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे। विशाल भुईर याला गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल। फुल लेंथ आहे, आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्याकडून खरं तर चांगलं कार्य झालं नाही आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला। इथे मिळाल्या धावा 6 षटकार। चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळपट्टीवर प्रोड्यूस केला होता या फलंदाजाने। आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका सजवणं तितकं सोपं नसतं परंतु जे क्षेत्र निवडलं होतं त्या क्षेत्रामध्ये अंतर सुद्धा मिळवलं। चांगला फटका, रोहित गायकर यांच्या वतीने सतीश गायकर यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। वेलकम रोहित। उलटा असा आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, यावेळेस डाऊन दी लेग साईड डाबे स्टीला सोडून जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाजाला आपण अनुभवलं। यावेळेस गोलंदाजावर आक्रमण होत असतं, त्यावर मार पडत असतो, मोठे फटके त्याच्या विरोधात खेळले जात असतात, त्यानंतर गोलंदाज बचावात्मक तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नामध्ये अशा पद्धतीने चेंडू ते फेकत असतात। हा चेंडू वाईड होता, 9 धावा धावपळकर।
हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंच जे पी पॅनलचे जय पवार यांच्या बाजूने चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाऊन धडकला. मिळाल्या धावा 4 चौकार. सुखदेवजी भोईर यांच्या वतीने कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या कोंडेरी संघासाठी मला असं वाटतं जर्सीची स्पॉन्सरशिप त्यांच्या वतीने दिली गेलेली आहे. वेलकम सुखदेवजी. धावपळका आपण पाहिलं तर ते 13 म्हणजे 13 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. सतीश गायकर चांगले खेळत आहेत. सुरुवातीला 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार पाहायचे. या षटकाची समाप्ती विशाल भोईर यांना कशा पद्धतीने करता येईल. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, लॉफ्ट केले, उचलून मारलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप, ऑल द वे फॉर 4 रन्स. चौकार. पाटचे 3 चौकार. महत्वाची सूचना सर्व खेळाडू त्याचबरोबर रसिक प्रेक्षकांना, प्रेक्षकांसाठी खर तर मी इथे आयोजकांच्या वतीने देत आहे. ज्या कोणाला खर तर बक्षीस अनाऊन्स करायचं असेल त्याने ती बक्षिसाची अनाऊन्समेंट न करता सामना संपल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस प्राइस डिस्ट्रीब्युशन होतं त्यावेळेस ते बक्षीस त्या खेळाडूला अथवा त्या संघाला देऊ शकता. पहिली सूचना. आणि दुसरी सूचना, कोणत्याही व्यक्तिमत्वाची किंवा कोणाच्याही नावाने यानंतर शुभेच्छा दिल्या जाणार नाही. आणि तिसरी महत्वाची सूचना, यानंतरचे सामने 3 षटकांचे खेळवले जातील. धन्यवाद अनिलजी म्हात्रे यांच्या वतीने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. वरपगावातील क्रिकेटचा फार मोठा चेहरा अनिल म्हात्रे यांना आपण खर तर बघत असतो. 21 धावा धावपळकावर अनिकेत कोर. डिफेन्सिव्ह फटका मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्टली ट्रिक पॅड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट, बॅकअप अवेलेबल नाही. आपण आपल्या घरामध्ये खर तर बघत असतो ज्या वेळेस वीज प्रवाह खंडित होत असतो त्यासाठी आपण इन्व्हर्टरची व्यवस्था करतो. हवेवर चार चाकी जर चालवत असू आपण तर आपल्याकडे एखादी स्टेपनी सुद्धा एक्स्ट्रा साठी असते. या सगळ्या गोष्टी बॅकअपच्या भागातील आहेत. अलीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा सुरू आहेत. एका पेनची गरज असते पण विद्यार्थ्याकडे 5-5 पेन असतात. हा सुद्धा बॅकअपच आहे. इथे क्रिकेटमध्ये फिल्डर कडून बॅकअप मिळणं फार गरजेचं आहे. 23 धावा धावपळकावर 28 ची गरज आहे. इथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त टाय खर तर मी कौतुक करेल ते का या गोष्टीचं निश्चितच वर्णन मी करतो. फलंदाज बाद झाले होते निलेश गायकर आणि 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन फलंदाज त्याने मैदानाच्या आतमध्ये धाडला. ही समय सूचकता तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट हे प्रोफेशनल क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. इथे ही फटका बसलाय. तेच क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण झालं होतं, थोडी अतिरिक्त घाई त्याच्या वतीने केली गेली. थोडं प्रसंगावधान जर राखता आलं असतं तर डायरेक्ट हिटच्या रूपाने एखादा फलंदाज बाद करण्यामध्ये त्यांनाही यश मिळालं असतं. 24 धावा धावपळकावर आहेत. 1 बिग हिट अवे फ्रॉम द बिग 3. एखादा चौकार एखादा षटकार आला तर या सामन्याचा निकाल आपल्याला मिळू शकतो. या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली केली कोंडेरीनं आणि दुसऱ्या
17 मध्ये आता कोंढेरीन इथे कोंडवलेलं आहे गावदेवी मस्कळ या संघाला आणि याचबरोबर ही कोंडी आता फोडता आली नाही. पाता पाता चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाल्या धावा 4 आणि हा विजयी चौकार. संघाचे संघनायक नाणेफेक कक्षामध्ये अगदी एका मिनिटाच्या आत